मागील 2 महिन्यांपासून एसटी बसची थांबलेली चाके सोमवारपासून पुन्हा धावू लागली. आधीच तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 8 एसटी आगार आहेत, परंतु कोरोना काळामध्ये एकट्या बीड आगाराला 7 कोटींचा भूर्दंड बसला आहे. बीड मध्यवर्ती बस स्थानकातून दररोज 450 बस फेऱ्या होत असतात, मात्र सध्या 100 फेऱ्या होत असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहता एसटी वाहतूक सुरू केली जाणार आहे. ग्रामीण भागातील बस फेऱ्या पूर्णपणे बंद असल्याने ग्रामीण चाकरमान्यांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतोय. बीड आगाराचे दिवसाला 12 लाखांचे नुकसान होत आहे. सोमवारपासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार एसटी वाहतूक सुरू झाली असताना प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. आगारामध्ये येणारी प्रत्येक एसटी सॅनिटाईज करून प्रवासी वाहतूक केली जाते. एसटीच्या ज्या फेऱ्या होत्या त्या पूर्णपणे बंद होत्या, त्यामुळे आपल्या बीड आगाराला नेमक्या कितीचं नुकसान झालेलं आहे? कोविड पूर्व जे आपलं वाहतूक चालू होती ती रोजची आपले 400 ट्रीप आपण करत होतो आणि साधारण 7 लाख प्रवासी आपले एका महिन्याला होत होते. दररोजचं आपलं 12 लाखापर्यंत उत्पन्न एकट्यातून येत होतं, तर रोजचं 12 लाख उत्पन्न बुडालेलं आहे या कालावधीमध्ये. 2 महिने झाले आता. त्यानंतर आता आपण पूर्वग्रस्त एसटी परत चालू केली. शासनाच्या निर्देशानुसार पूर्ण क्षमतेनं सध्या वाहतूक सुरू आहे. आम्ही निर्जंतुकीकरणाचं वगैरे मास्क लावायचं याची पूर्ण काळजी घेत आहे. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत. सध्या आपण 12 जिल्ह्यांमध्ये आजच्या 100 ट्रीप सुरू केलेल्या आहेत. सध्या तरी प्रवासी जनतेने याचा लाभ घ्यावा. सर, साधारण जर आपण कोविडचा कालावधी जर पाहिला तर हा मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच एसटी वाहतूक जी आहे ती बंद होती, त्यामुळे स्पेसिफिक बीड आगारातून जे काही बस जात होत्या त्याला नेमका कितीचा तोटा साधारण बसला असेल? निश्चितच ना, 12 लाखाचं उत्पन्न दररोज बुडालं म्हणजे एका महिन्याला बघा किती, 3.5 कोटी रुपये एका महिन्याचं, 2 महिन्याचं 7 कोटी रुपये उत्पन्न बुडालं. सर, नाव सांगा. सर, मी दिनेश पवार, आगार व्यवस्थापक, बीड आगार.